हॅलो, नमस्कार. सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असणार आहे केसांसंबंधी. केसांसंबंधी कोणत्याही तक्रारी असतील तर आपल्या या दोन घटकांनी आपल्याला हे दोन घटक वापरून एक छान असं मी तेल तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यामुळे तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम निघून जाणार आहे. तर इथं घेतलेले मेथीचे दाणे 2 चमचे, जास्वंदीचे फुले दिसत आहेत आणि त्याचबरोबर पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी हे तेल बनवण्यासाठी लोखंडी कढईचाच वापर करायचा, किंवा तवा असेल तुमच्याकडे तर तव्याचा वापर करा, किंवा कढई असेल तर कढई करा. फक्त लोखंडी भांड्यामध्ये केलं म्हणजे लोहाचं प्रमाण वाढतं आणि त्यातील लोह पण आपल्याला मिळतात. आता तेल पूर्ण मी 175 मिलीचे मी पॅराशूटची बाटली घेतलेली तेलाची, ते संपूर्ण तेल मी कढईत काढलेलं आहे. आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे. आपल्याला हे सगळं तेल आहे ना एकदम स्लो फ्लेमवर करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मेथीचे दाणे टाकलेले आहेत आणि मेथीचे दाणे सुरुवातीला टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जास्वंदीची फुलं. गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आणि त्याच्यामध्ये आता ही फुलं टाकून आपण त्याला मंद आचेवर एक 15 ते 20 मिनटं छान ही फुलं आणि मेथीचे जे दाणे आहेत ना ते पूर्णपणे त्याच्यामध्ये त्याच्यातला सगळा अर्क उतरून द्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ही सगळी प्रोसेस आहे ती लो फ्लेमवर करायचा आहे. गॅसचा फ्लेम एकदम स्लो करून ही प्रोसेस करत राहायचं आहे. थोडं थोडंमध्ये अशा प्रकारे तुम्ही हलवत राहायचं आहे तेलाला आणि एकदम लो फ्लेमवर करायचं ही सगळी प्रोसेस. आणि याच्यामुळे तुमचे मेथी दाणे वापरल्यामुळे केसाचा जो काळेपणा आहे तो टिकून राहतो. पांढरे केस असतील तर ते सुद्धा काळे होण्यास मदत होते. आणि फार इन्ग्रेडियंट नाही, फक्त 2 इन्ग्रेडियंटने आपण हे तेल बनवलेलं आहे. तर इकडे बघा, एक 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर पूर्णपणे फुलांचा कलर चेंज झालेला आहे. मेथीचे जे दाणे ते सुद्धा कलर पूर्णपणे त्याचा बदललेला आहे. आता आपण गॅसचा फ्लेम बंद करायचा, गॅस बंद करायचा आणि हे तेल ह्या तेलामध्ये हे असंच ठेवून द्यायचं पूर्णपणे थंड होईपर्यंत, जेणेकरून समजा फुलं वगैरे जर कच्ची असतील तर ती सुद्धा या टेम्परेचरच्या तेलामध्ये शिजून जातील. तेल पूर्णपणे थंड झालेलं बघू शकता ना. अशा प्रकारे चमच्याने त्याला पूर्णपणे असं मॅश करून घ्यायचं. त्यातल्या पूर्ण अर्क जो आहे तो उतरला पाहिजे. अशा प्रकारे चमच्याने मी व्यवस्थित मॅश करून घेतलेला आहे. आता एका काचेच्या भरणीत किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण हे गाळून घेणार आहोत. तर हे गाळण्यासाठी तुम्ही एखाद्या सुती कपड्याचा किंवा अशा प्रकारे गाळणीचा सुद्धा वापर करू शकता. सुती कपड्याने गाळलं तरी चालेल आणि अशा प्रकारे गाळणीने गाळलं तरी चालेल. तर हे सगळं मी आता याच्यामध्ये काढून घेते आणि अशा प्रकारे चमच्याने दाबून त्यामध्ये जे पण तेल राहिलेलं आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप असे फायदेमंद असं तेल आहे. नक्कीच तुम्ही हे तयार करा आणि फार जास्त साहित्य लागत नाही. घरच्या घरी तेल बनतं आणि हे बराच दिवस जातं. थोडंसं तेल लावावं लागतं आणि तेल लावत असताना फक्त ते केसांच्या मुळांशी लावायचं, पूर्ण खाली पूर्ण केसांना लावण्याची सुद्धा गरज नाही. तर नक्की तुम्ही हे तेल तयार करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.